राज्याच्या काही भागामध्ये दर 2 वर्षांनी या ना त्या कारणांनी निर्माण होणाऱ्या पाणी टंचाईवर मात करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जलयुक्त शिवार अभियान ही एक नवी योजना राबवण्याचा निर्णय घेतला. खरं तर जलयुक्त शिवार ही योजना मुख्यमंत्र्यांची महत्वाकांक्षी योजना. जलयुक्त शिवार योजनेत भोर तालुक्यातील भोगोली गावसुद्धा अंतर्भूत करण्यात आलं होतं. जलयुक्त शिवाराच्या कामानंतर भोगोलीनं कशी हिरवाई पांघरलेली आहे याचा एक स्पेशल रिपोर्ट. राज्यात सतत उद्भवणारी टंचाईची परिस्थिती विचारात घेऊन सर्वांसाठी पाणी टंचाई मुक्त महाराष्ट्र 2019 अंतर्गत जलयुक्त शिवार अभियान राज्य शासनानं हाती घेतलंय. 2014-15 भूजल पातळीत 2 मीटरपेक्षा जास्त घट झालेल्या 188 तालुक्यातील 2,234 गावं तसंच शासनानं टंचाई परिस्थिती जाहीर केलेल्या 22 जिल्ह्यातील 19,059 गावांमध्ये हे अभियान प्राधान्याने राबवण्यात येत आहे. भोर तालुक्यातील भोगोलीचा समावेश या योजनेत झाला आणि सतत दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या भोगोलीचा कायापालट झाला. बघता बघता भोगोलीमध्ये सिमेंटचे बंधारे उभे राहायला लागले. डोंगर उतारावर सुद्धा विशिष्ट पद्धतीच्या बंधाऱ्यांची रचना करून पाणीसाठा केला गेला. जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत भोंगोली सुद्धा 15-16 निवडलं होतं. यामध्ये पिंजळवाडीसारखं आता मगाशी जसं आपण पिंजळवाडी पाहिलं त्याचप्रमाणे याला सुद्धा आपण माता ते पायथ्यापर्यंतचे सर्व कामे केलेली आहेत. यामध्ये प्रामुख्याने आपण सलग समतल चराचे जे काम आहे ते मात्याला घेतलेलं होतं. त्याच्यानंतर नाला बिल्डिंग आणि त्याच्यानंतर सिमेंट नाला बिल्डिंग. यामध्ये जलयुक्त शिवार अभियानात जे कामं केले त्यापासून 7 बंधाऱ्यापासून साधारण 63 TCM पाणी आपण यामध्ये अडवलं होतं. त्याच बंधारे इतर जे मातीचे नाला बंडिंग आहेत CCT हे धरून आपण 160 TCM पाणी एका वेळेला अडवलं. असे 2-3 जर भरलं हे कामं तर निश्चितच त्याच्या डबल ट्रिबल आपण पाणी साठा इथं करणार आहोत. आणि हे जे कामं केलेले आहेत याच्यामुळं सिमेंट बंधाऱ्यामुळं तर विहिरीच्या पाणी पातळी वाढण्यात फार मोठी मदत झालेली आहे. आणि साधारण या जे सात बंधारे आपण कृषी विभागानं केले त्याच्या आजूबाजूच्या 28 विहिरींना ह्या पाण्याचा फायदा झालेला आहे. आणि त्याची पाणी पातळी काही तर आता वरून भरून वाहत आहेत विहिरी. बोरवेल जे आहेत आता आपण तिथं पलीकडल्या साईडला पाहिलं तर ते बोरवेल वरतून वाहत आहेत एवढं पाण्याची पातळी वाढलेली आहे. त्याचबरोबर या क्षेत्रामध्ये जे बागायती क्षेत्र होतं तर साधारण इथं 180 हेक्टरपर्यंत बागायती क्षेत्र वाढण्यास किंवा रब्बीचे जे पिकं आहेत त्याला संरक्षित पाणी मिळण्यास आणि शेतकऱ्याचे उत्पन्न वाढ होण्यास निश्चित या जलयुक्त कामांचा फायदा होणार आहे. जलयुक्त शिवाराची कामं जिथे जिथे पूर्ण होताना आपल्याला दिसत आहेत तिथे पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याचं बघायला मिळालं. भोगोली गावाची भूजल पातळी वाढली, विहिरींना मुबलक पाणी आलं, बोर सुद्धा पाण्याने वाहू लागले. खरं तर भोगोली हे गाव धारण क्षेत्राच्या तालुक्यातील गाव, मात्र गावाच्या भौगोलिक परिस्थितीमुळे भोगोली गावाला सातत्यानं पाणी टंचाईचा सामना करावा लागला. 2010-11 ह्या गावाचा आम्ही सर्वे केला. त्यामध्ये आम्ही माता ते पायथा असा सर्वे केला आणि त्यामध्ये CCT म्हणजे समतल सलगचर व नाला बंडिंग, लूज बोल्डर, सिमेंट बंधारे, लेवलिंग असे ह्या प्रकारचे कामाची आखणी करून ह्या गावासाठी कामाला सुरुवात केली. ह्या गावात एकूण माती बंधारे 10 झालेत आणि सिमेंट बंधारे 7 झालेत. याच्यामुळं ह्या गावाचा असा फायदा झाला की पावसाळ्यात हे बंधारे तुडूंब भरतात, विहिरींना पाण्याची पातळी वाढली, त्याच्यामुळे यांच्या बागायत क्षेत्रात वाढ झाली. सुरुवातीला ह्या गावात ऊसाचं पीक नव्हतं पण आता ह्या गावात कमीत कमी 40% ऊसाचं क्षेत्र वाढलेलं आहे. याच्यामुळं ह्या तसंच बागायत पिकं इतर भाजीपाला पिकं नगदी पिकं घ्यायला लागली. त्याच्यामुळे या शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भर पडली आणि त्या दृष्टीने चांगलं झालेलं आहे. जलयुक्त शिवार योजनेची उद्दिष्ट नेमकी काय आहेत ती बघूया. पावसाचं पाणी गावाच्या शिवारात जडवणं, भूगर्भातील पाणी पातळीत वाढ करणं, विकेंद्रित पाणीसाठा निर्माण करणं, पाणी साठवण क्षमता निर्माण करणारी नवीन कामं हाती घेणं, जलस्रोतातील गाळ लोकसहभागातून काढून पाणीसाठा वाढवणं, वृक्ष लागवडीस प्राधान्य देणं. जलयुक्त शिवार योजनेतून भोगोली गावाचा कायापालट झाला. आज या गावातील गावकरी आणि शेतकरी हे आनंदित आहेत, कारण आता पावसाच्या लहरीपणावर अवलंबून राहण्याची गरज राहिली नाहीये. गाव आता पाणी टंचाई मुक्त झालाय. शासन यंत्रणाबरोबरच लोकसहभाग वाढला तर काय होऊ शकतं हेच आपल्याला भोगोली गावच्या निमित्ताने बघायला मिळालं. राहुल हरिभक्त, महाराष्ट्रवादी.